हॅलो फ्रेंड्स, आजचा जो आपला टॉपिक आहे तो डिव्हिजन मेथड आहे. अल्जेब्रिक इक्वेशन्स आपण भागाकार कसा करतो ते आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितला होता की अल्जेब्रिक टर्म्सची बेरीज वजाबाकी गुणाकार कसा करतो. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो व्हिडिओ बघून घ्या. तर आता आपण ह्या मेथडला सुरुवात करणार आहोत. तर अल्जेब्रिक डिव्हिजन दोन पद्धतीने होते. आधी मी ही पद्धत दाखवणार आहे आणि नंतर जर याला ही पद्धत समजली नसेल त्याने दुसऱ्या मेथडने ट्राय केलं तरी चालेल. ठीक आहे, तर आता आपण सॉल्व करायला सुरुवात करणार आहोत. 2x-3 डिवाइड बाय 2x⁴ माइनस 9x³ प्लस 21x² माइनस 26x प्लस 12. ठीक आहे, तर ह्या डिव्हिजन मेथडमध्ये आपण काय करतो आहे, ही फर्स्ट टर्म आणि ही फर्स्ट टर्म दोघं सेम करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे, याचं कोएफिशियंट 2 आहे, याचा पण 2 आहे. हा x आहे, हा x चा 4th घातांक आहे, बरोबर आहे. तर आपल्याला यांचा घातांक सेम करायचा आहे. ठीक आहे, तर इथे x आहे, x कितीने मल्टिप्लायवर x⁴ येईल, x³ म्हणून वरती आले x³. तर ह्या x³ आपण याला मल्टिप्लाय करणार, म्हणजेच मायनस 2x⁴ मायनस 3x⁴. तर यांची आपण वजाबाकी करतो आहे म्हणून यांचे चिन्ह बदलते. ठीक आहे, हा झाला 0, 9 3 गेले, उरले 6, मोठे संख्या चिन्ह वजा असल्यामुळे मायनस 6x³. पुढची टर्म आली खाली. ठीक आहे, इथे आहे 2x, इथे आहे मायनस 6x³, प्लस आहे मायनस आहे म्हणून इथे आला मायनस. दोनाला 6 कितीने मल्टिप्लाय 6 येतील, 3 म्हणून इथे आले 3. इथे 1 आहे, x आहे, इथे x क्यूब आहे म्हणून इथे आले x² ठीक आहे. मायनस 3x² याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथे आले मायनस 6x³ प्लस 3 × 9x² वजाबाकी करतो आहे म्हणून चिन्ह बदलले. हा झाला 0 आणि इथं 21 9 गेले, उरले 12x² मोठ्या संख्ये चिन्ह प्लस आणि मायनस 26x खाली आले. ठीक आहे, इथे प्लस 12 आहे, इथे 2 आहे, 2 कितीने मल्टिप्लाय केलं 12 येतील, 6 प्लसचा प्लस 6. x आहे, x स्क्वेअर आहे, इथे आला x म्हणजे खाली आले मायनस 12x² मायनस 3 × 18x वजाबाकी करतो आहे म्हणून चिन्ह बदलले. हा झाला 0, 26 × 18 गेले, उरले 8 x मोठ्या संख्ये चिन्ह ऋण प्लस 12. ठीक आहे, तर इथे 2x आहे, इथे 8x आहे, x बरोबर आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे म्हणून इथे आले मायनस. 2 × 4 मल्टिप्लाय केलं 8 येतील म्हणून इथे आले 4 म्हणजे खाली भेटले मायनस 8x². ठीक आहे, आणि प्लस 12 वजाबाकी करतोय म्हणून चिन्ह बदलले. हा झाला 0, हा झाला 0. आपली बाकी आली 0, आन्सर आलं x³ मायनस 3x² प्लस 6x मायनस 4. ठीक आहे, आता हाच एक्झाम्पल मी सेकंड मेथडने तुम्हाला सॉल्व करून दाखवेन. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत ऑप्शनल मेथड डिव्हिजन डिव्हिजनसाठी. आपल्याला कमेंटमध्ये एका स्टुडंटने विचारलं होतं डिव्हिजन मेथड आपल्याला इझीमध्ये पाहिजे, तर इथे आपण त्याचं सोल्युशन दाखवणार आहोत. तर इथे आपण काय करणार आहे, 2x-3 हे व्हॅल्यू दिली आहे इज इक्वल टू 0. ठीक आहे, x व्हॅल्यू काय येईल, x इज इक्वल टू मायनस 3 इथे गेलं प्लस 2 इके गुणिले इकडे गेल्यावर भागिले, ही झाली x व्हॅल्यू. ठीक आहे, तर आता याला आपण कसं सॉल्व करणार आहोत, इथे आधी x व्हॅल्यू 3/2 लिहून घ्यायची आणि इकडे आपल्याला ज्याला डिवाइड करायचं आहे त्याचे कोइफिशियंट लिहून घ्यायचे त्यांच्या साईनसोबत. म्हणजे येथे 2 - 9 प्लस 21 मायनस 26 आणि प्लस 12. ठीक आहे, आता इथे आपण काय करणार आहे, पहिल्या टर्म जसं तसं खाली येईल, 2 जसे तसे खाली, नंतर याचा आणि याचा मल्टिप्लाय 3/2 × 2 2 कॅन्सल होतील, उरले काय प्लस 3 म्हणजे आणि इथे ते आपण ॲड करणार, मायनस 9 प्लस 3 उरले मायनस 6. ठीक आहे, मोठ्या संख्या चिन्ह दिलं, परत मायनस 6 × 3/2 म्हणजे आपल्याला भेटतात 3/2 × -6 2 × 6 भाग जातो म्हणजे आले मायनस 3, 3 × 9 म्हणजे इथे आले मायनस 9 प्लस 21 - 9 उरले 12 मोठ्या संख्ये चिन्ह प्लस. परत 3/2 × 12 केले तर आपल्याला इथे आन्सर येतं 18 प्लस 18
minus 26 plus 18 उडले 8 मोठ्या संख्येशिन ऋण 3 by 2 into minus 8 केलं आपल्याला आंसर येतो 12 ठीक आहे आणि वजा आहे म्हणून यांचं बाकी रिमाइंडर येतो 0 हा झाला आपला जसे इथे रिमाइंडर 0 आला तसे आपण वरतीच जे सॉल्व केले तिथे पण रिमाइंडर 0 आला तर आता आपण काय करणार हे जे आपल्याला लास्ट आंसर भेटले त्याला 2 ने डिवाइड जाते सगळ्यांना सम संख्या आहे 2 ने भाग जाईल इथे काय आला 1 minus 3 6 minus 4 बरोबर आहे हे झाले आपले आंसरचे कोएफिशिएंट आपल्या क्वेश्चनचा हायेस्ट पॉवर काय होता 4 तर त्याच्यापेक्षा 1 कमी करायचं म्हणजे हायेस्ट पॉवर किती येईल 3 आणि त्यांचे कोएफिशिएंट येतील हे ठीक आहे म्हणजे आपला आंसर काय आलाय x^3 minus 3x² plus 6x minus 4 हा आंसर वरच्या मेथडचा आंसर सेम आलाय तुम्हाला जी मेथड इजी वाटली असेल त्या मेथडने सॉल्व करा आंसर येईलच येईल तुम्हाला जर दोघी मेथड जमत असेल दोघी मेथडने ट्राई करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना आणि फ्रेंडना सबस्क्राइब करायला सांगा आता आपल्या अल्जेब्रा व्हिडिओमधले जे होमवर्कला क्वेश्चन्स दिलेले त्याचे आन्सर्स आपण टाकूया ठीक आहे इथे आपल्याला वजाबाकी करायची ठीक आहे तर 3x minus 4x is equal to minus x 4y minus minus plus 2y is equal to 6y 6z minus minus plus z is equal to 7z ठीक आहे म्हणजे आपला आंसर काय आलं minus x plus 6y plus 7z आता सेकंड 2x into x minus 4z plus 3y into x minus 4z याचा आंसर आला 2 जसं तसा x² मायनस प्लस मायनस मायनस 4 दुने 8 xz प्लस 3xy प्लस मायनस मायनस 4 ते 12 yz हे आले आंसर तुम्ही आंसर क्रॉस चेक करा तुमचे पण हे आले का बघा ठीक आहे थँक्यू